नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विजन गव्हर्नमेंट जॉब या आपल्या फ्री एज्युकेशन चॅनलवर सर्वांचं हार्दिक स्वागत. या ठिकाणी आज आपण डिसेंबरमधील पहिल्या आठवड्यातील चालू घडामोडींचा अभ्यास करणार आहोत. या चालू घडामोडींच्या अभ्यासामध्ये आपण क्वेश्चन आन्सर विथ अभ्यास करणार आहोत, जी एक इन्फॉर्मेशन या क्वेश्चनमध्ये इनबिल्ट झालेली आहे ती तुम्ही नोट डाऊन करून घ्यायची आहे. त्या स्वतःच्या नोट्स तुम्ही तुमच्या बनवायच्या आहेत. या ठिकाणी चालू घडामोडी पार्ट 1 डिसेंबरमधील पहिल्या आठवड्यातील या प्रश्नमालिकेला आपण सुरुवात करणार आहोत. तर पाहूया क्वेश्चन नंबर 1. खालीलपैकी योग्य विधान निवडायचं आहे. त्यामध्ये 3 विधानं आहेत. ए विधान आहे, ओखी हे नाव या वादळास बांगलादेश या देशाने दिलेले आहे. बी विधान आहे, त्याचा अर्थ आय म्हणजेच डोळा असा होतो. सी विधान आहे, भारतातील तामिळनाडू, श्रीहरिकोटा, केरळ व लक्षद्वीप तसेच श्रीलंकेतील काही भागांना त्याचा जोरदार तडाखा बसलेला आहे. या ठिकाणी या 3 विधानांचा विचार करता पर्याय जे आलेले आहेत यामधील योग्य विधानांसाठी आपल्याला पर्याय निवडायचा आहे. यामधील ओखी हे जे नाव आहे या वादळामध्ये या वादळास बांगलादेश या देशाने दिलेले आहे. ठीक आहे, आता हे जे नावांची सिस्टीम असते या नावांच्या सिस्टीमसाठी पूर्ण जगामध्ये एक 9 विभागांमध्ये यांची वर 9 विभागांमध्ये पूर्ण जग हे विभागलेलं आहे. या 9 विभागांमध्ये साधारणतः आपला म्हणजेच उत्तर भारतीय समुद्र अशा पद्धतीचा एक विभाग येतो आणि पूर्ण वर्ल्डमध्ये हे 9 विभाग असतात, त्यातला उत्तर भारतीय समुद्र हा आपला विभाग आहे. त्यामध्ये ज्या काही 8 कंट्रीज आहेत या 8 कंट्रीज आपल्या ज्या उत्तर भारतीय समुद्रामध्ये आहेत, या उत्तर भारतीय समुद्रातील वादळांना या एक मेट्रोलॉजिकली डिपार्टमेंट्स यांना नावं देत असतं. जसं आपल्या भारतातर्फे या वादळांना नावं देण्यात येतात, किंवा बांगलादेश असेल, बांगलादेश किंवा ज्या काही कंट्री असतील, तर त्या 8 देशांमध्ये कुठल्या कुठल्या कंट्री येतात ते आपण या ठिकाणी पाहूया. त्यामध्ये बांगलादेश, भारत, मालदीव, म्यानमार, ओमान, पाकिस्तान, श्रीलंका आणि थायलंड हे 8 देश या ठिकाणी आपल्या उत्तर भारतीय समुद्रातील क्षेत्रामध्ये येतात. ओके, तर यामधील जे 8 देश आहेत हे 8 देश एक नियमितपणे रोटेशन वाईज त्या येणाऱ्या वादळांना ती नावं देत असतात. मग या ठिकाणी ओखी हे जे नाव आहे हे नाव बांगलादेश या देशाने दिलेले आहे आणि त्याचा अर्थ जर बघितला तर त्याचा अर्थ हा आय म्हणजेच डोळा असा होतो. ओके, तर सर्वात पहिलं जे नाव होतं वादळाला भारतीय समुद्री भागातलं ते सुद्धा बांगलादेशनेच दिलेलं होतं. म्हणजे या ठिकाणी आपण जे पहिलं विधान पाहिलं याच्याबद्दल आपल्याला आणखीन एक नवीन गोष्ट या ठिकाणी माहीत झाली की जी 8 देश हे जे 8 देश नावं देण्याचा कार्यक्रम या विभागामध्ये करत होती त्यापैकी सर्वात पहिलं जे नाव आहे ओनिल नावाचं हे नाव सुद्धा बांगलादेशनेच दिलेलं आहे 2004 मध्ये. ओके, तर या ठिकाणी जे नाव देण्याची कंडिशन किंवा नाव देण्याची जी सिस्टीम आहे ती एक प्रकारे भारतातील आपल्या मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंटतर्फे दिलेली असते किंवा त्या त्या देशाच्या मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंटसुद्धा ती डिपार्टमेंटनुसार ती नावं दिलेली असतात. ठीक आहे, तर या ठिकाणी अर्थ डोळा असा त्याचा अर्थ होत असतो, हे देखील बरोबर आहे. आणि पुढे तिसरं जे विधान दिलेलं आहे, या वादळामुळे तामिळनाडू, केरळ व श्रीलंकेसह लक्षद्वीप या भागांना जोरदार तडाखा मिळालेला बसलेला आहे. ठीक आहे, तरी हे जे वादळ होतं हे साधारणतः 28 नोव्हेंबर यावेळी निर्माण झालेलं होतं आणि भारताकडे साधारणतः 30 नोव्हेंबर या दिवशी हे भारतीय किनारपट्टीला धडकलेलं होतं. आपण या साईडच्या पिक्चरमध्ये पाहू शकतो. त्यामध्ये हे वादळ पुढे गुजरात, महाराष्ट्र आणि मुंबई याकडं रवाना झालेलं आहे. साधारणतः 1 डिसेंबरला हे वादळ कोचीन या किनारपट्टीच्या जवळून गेलेलं होतं. म्हणजे या ठिकाणी ही तिन्ही जी विधानं आहेत ही तिन्ही विधानं देखील कशी आहेत, योग्य आहेत. त्यामुळे आपला जो ऑप्शन आहे तो ऑप्शन डी म्हणजेच वरील सर्व बरोबर आहेत. म्हणजे योग्य विधानं कुठले आहेत तर ए, बी आणि सी हे तिन्ही विधानं एक प्रकारे योग्य आहेत. तर पुढचं जे नाव वादळ जर आलं तर पुढचं जे नाव आहे हे भारतातर्फे देण्यात येणार आहे आणि ते नाव एक प्रकारे सागर असं दिलेलं आहे. ओके, तर
तर यापूर्वीचं मे 17 मध्ये जे वादळ आलेलं होतं, जसं की आत्ता बांगलादेशने ओखी हे नाव दिलेलं आहे, यापूर्वी आपल्या उत्तर भारतीय समुद्रामध्ये एक मोरा नावाचं वादळ आलेलं होतं आणि या मोरा नावाच्या वादळाला थायलंडने नाव दिलेलं होतं. ठीक आहे, तर याला मोरा याचा अर्थ काय होतो? स्टार ऑफ द सी असा त्याचा अर्थ होतो. ठीक आहे, तर या क्वेश्चनबद्दल आपण बरीच काही इन्फॉर्मेशन मिळवलेली आहे, ती तुम्ही नोट डाऊन करायची आहे. तसेच ES कॅप म्हणून एक या ठिकाणी संकल्पना आहे, इकॉनॉमिक अँड सोशल कमिशन फॉर एशिया अँड द पॅसिफिक आणि WMO म्हणजेच वर्ल्ड मेट्रॉलॉजिकल ऑर्गनायझेशन यांच्या संयुक्त विद्यमाने एक प्रकारे त्या त्या ठिकाणचे जे ट्रॉपिकल सायक्लोन्स आहेत यांना नेम देण्याची सिस्टीम 1-2000 मध्ये अस्तित्वात आलेली आहे. ठीक आहे, तर ESCAP, एस कॅप म्हणजे काय? इकॉनॉमिक अँड सोशल कमिशन फॉर एशिया अँड द पॅसिफिक आणि कोणासोबत? तर वर्ल्ड मेट्रॉलॉजिकल ऑर्गनायझेशन यांच्या संयुक्त विद्यमानं एक प्रकारे नावं देण्याची सुरुवात वादळांना सुरू झालेली आहे, ती 2000 या सालामध्ये. ओके, तर पुढचा क्वेश्चन पाहूया आपण. क्वेश्चन नंबर 2, भारतीय पर्यटन विभागाने उत्तर पूर्वेकडील राज्यांसोबत आंतरराष्ट्रीय पर्यटन मार्ट कार्यक्रम भरवला, याचं ठिकाण कोठे होतं? आता या ठिकाणी ठिकाण विचारलेलं आहे, ऑनलाईन क्वेश्चन आहे, त्यामुळे चालू घडामोडीमध्ये बरेच प्रश्न आपल्याला अशा पद्धतीचे परीक्षेमध्ये विचारले जातात देखील. ओके, तर यामध्ये ऑप्शन आहे गुवाहाटी, दुसरा आहे शिलाँग, तिसरा आहे गंगटोक आणि चौथा आहे इम्फाळ. तर या ठिकाणी जो पर्यटन विभागाने उत्तर पूर्वेकडील राज्यांसोबत एक आंतरराष्ट्रीय पर्यटन मार्ट जो भरवलेला होता, हा 6वा आंतरराष्ट्रीय पर्यटन मार्ट होता आणि एक प्रकारे जे पूर्वेकडील पॉलिसी आहे, ॲक्ट ईस्ट पॉलिसी, या धोरणाचाच एक पैलू म्हणून हा कार्यक्रम या ठिकाणी साजरा केला जातो आणि उत्तर पूर्वेकडील राज्य जे आहेत, ही उत्तर पूर्वेकडील राज्य जे 8 राज्य आहेत, ती रोटेशन पद्धतीने हा एक प्रकारचा इंटरनॅशनल टुरिझम मार्ट्स हा फंक्शन फेस्टिवल किंवा हा कार्यक्रम प्रोग्राम अरेंज करतात. यामध्ये जी 8 राज्यं आहेत आपली, ती कुठली कुठली आहेत? अरुणाचल प्रदेश, आसाम, मणिपूर, मेघालय, मिझोरम, नागालँड, त्रिपुरा आणि सिक्कीम. तर या 8 राज्यांमध्ये रोटेशन पद्धतीने हा पर्यटन मार्ट कार्यक्रम भरवला जातो आणि या ठिकाणी त्या त्या ठिकाणच्या विविध प्राणी, पक्षी, वनस्पती, कला, संस्कृती, सण किंवा सुट्टी साजरी करण्यासाठी अशा पण विविध गोष्टींसाठी एक प्रकारे हा कार्यक्रम गजबजून जातो. तर हा जो कार्यक्रम आहे, हा कार्यक्रम गुवाहाटी, आसाम राज्यामध्ये झालेला आहे. ठीक आहे, तर पर्यटनाला महत्त्व देऊन प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये एक प्रकारे त्या त्या ठिकाणाला प्रसिद्धी देणे यामागे एक प्रकार याचा अर्थ आहे. ओके, पुढचा क्वेश्चन आपण बघूया. क्वेश्चन नंबर 3, हॉर्निबल फेस्टिवल कोणत्या राज्यात साजरा करतात? तर या ठिकाणी हॉर्निबल जो फेस्टिवल आहे, हा 1 डिसेंबर रोजी नागालँड या ठिकाणी साजरा करतात. ठीक आहे, तर ऑप्शन ए हे आपला आन्सर आहे, त्यामुळे आपण डायरेक्ट इन्फॉर्मेशनकडे जाऊया की नागा लोक हा सण साजरा करतात आणि हा 18वा महोत्सव आहे हॉर्निबल फेस्टिवल. तो किसमाया नागा वारसा खेड्यामध्ये साजरा केला जातो. साधारणतः या ठिकाणी जो राज्याचा स्थापना दिन आहे, 1 54वा स्थापना दिन देखील या फेस्टिवलमध्येच साजरा केला जातो. 1 डिसेंबरपासून 10 डिसेंबरपर्यंत एक 10 दिवसाचा हा कार्यक्रम या ठिकाणी पार पडत असतो. यामध्ये संस्कृती किंवा परंपरा असेल नागा लोकांची, या ठिकाणी त्याचं प्रदर्शन केलं जातं. त्यामध्ये डान्स असेल किंवा विविध कला असतील किंवा संगीत असेल, या ठिकाणी त्यांचं पूर्णपणे हे प्रदर्शन या ठिकाणी भरवलेलं असतं आणि हॉर्नबिल पक्षावरून, म्हणजेच हॉर्नबिल म्हणजे धनेश असं त्याचं नाव आहे, या पक्षावरूनच एक प्रकारे त्यांच्या सांस्कृतिक व सामाजिक जीवनाशी या पक्षाचं नातं एक जुडल्यासारखं गेल्यामुळे याला हॉर्नबिल फेस्टिवल असं म्हटलेलं आहे. आणि या ठिकाणी जो हॉर्निबल फेस्टिवल होता, या फेस्टिवलमध्ये या पक्षाचा वारंवार उल्लेख यांच्या सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनामध्ये आला असल्याकारणाने याला हॉर्निबल फेस्टिवल अशा पद्धतीचं नाव देण्यात आलेलं होतं आणि पहिल्या उत्सवाचं उद्घाटन एक डॉक्टर राधाकृष्णन
यांनी केलेलं होतं. नागावर्षाच्या समृद्धीचं किंवा अद्वितीयपणाचं एक प्रकारे पुनरुज्जीवन करण्याचा कार्यक्रम, तसेच संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी हा पर्यटनाला प्रोत्साहन देणारा महोत्सव या ठिकाणी नागालँडमध्ये साजरा करण्यात आलेला आहे. ठीक आहे, तर या ठिकाणी आपण हॉर्नबल फेस्टिवल कुठल्या राज्यामध्ये साजरा करतो हे नागालँड या ठिकाणी आपलं क्लिअर झालेलं आहे. पुढचा क्वेश्चन पाहूया आपण. क्वेश्चन नंबर 4, जागतिक एड्स दिन कधी साजरा केला जातो? अतिशय सोपा प्रश्न हा या ठिकाणी मी घेतलेला आहे, परंतु आपल्याला या ठिकाणी या क्वेश्चनबद्दलची इन्फॉर्मेशन जी का आहे ती कलेक्ट करायची आहे, त्यामुळे हा क्वेश्चन आपण घेतलेला आहे. तर 1 डिसेंबर हे याचं उत्तर आहे, सर्वांनाच माहीत आहे. ओके, तर या ठिकाणी एड्स जो आहे हा HIV लागणमुळे होत असतो आणि HIV विषाणूविरुद्ध लढा देण्यासाठी दरवर्षी हा एड्स डे साजरा केला जातो, कारण यामुळे एक प्रकारे HIV बाधितांना आधार असेल किंवा एड्सने मृत्युमुखी पडलेल्यांचा त्यांच्या स्मृतिदिन साजरा केला जातो. 1988 पासून हा दिन साजरा केला जातो आणि या दिनाची जी संकल्पना आहे हे वर्ल्ड डेच्या वर्ल्ड आपल्या हेल्थ डे या 1987 वर्ल्ड हेल्थ डेमध्ये डिक्लेअर केलेली होती, त्यामुळे 1988 पासून हा दिवस साजरा केला जातो. जगामध्ये जवळपास 36.7 मिलियन लोक या विषाणूचे बाधक आहेत आणि हा विषाणू सर्वप्रथम 1984 मध्ये शोधला गेलेला होता. तर हा जो कार्यक्रम साजरा केला जातो 1 डिसेंबरला, याचा एक प्रकारे रोख हा कशासाठी आहे, तर तो सतर्कता आहे, जागरूकता व प्रतिबंधनात्मक उपाय या ठिकाणी लोकांमध्ये याची जागरूकता निर्माण करणे किंवा सतर्कता निर्माण करणे आणि उपाय नसल्या कारणाने, विलाज नसल्या कारणाने प्रतिबंधनात्मक उपाय हाच सध्या तरी एक प्रकारे उपाय असल्या कारणाने त्याला आपण एक रोखू शकतो. आणि या ठिकाणी HIV आणि एड्स यामधील जर फरक आपण विचारात घेतला तर ह्युमन इम्युनिओडिफिशियन्सी व्हायरस म्हणून HIV आपण ओळखतो, हा डायरेक्ट रोग प्रतिकारक शक्ती जी असते मनुष्याची ती कमी करते, कारण इम्युनि पॉवरवरच हा अटॅक करतो, म्हणजे रोग प्रतिकारक शक्तीच कमी करतो. आणि एड्स जो असतो हा एड्स HIV शेवटच्या पातळीमध्ये असतो, म्हणजे एक प्रकारे एड्स म्हटलं तर ही शेवटची पायरी आहे, म्हणजे लास्ट स्टेज ऑफ HIV म्हणजेच एड्स आहे. ठीक आहे, ॲक्वायर्ड इम्युनिओडिफिशियन्सी सिंड्रोम. मग या ठिकाणी जे टेस्ट आहेत एड्सच्या, त्या टेस्ट ज्या आहेत ह्या 4 प्रकारच्या आहेत. त्या कुठल्या कुठल्या आहेत? तर त्या एलेझा, पुन्हा दुसरी आहे वेस्टर्न ब्लॉट टेक्निक, तिसरी आहे HIV डिपस्टिक टेस्ट आणि चौथी आहे EIA टेस्ट. म्हणजे या ठिकाणी 4 या टेस्ट घेतल्या जातात, त्यामध्ये पहिली एलिझा, दुसरी आहे वेस्टर्न ब्लॉट टेक्निक, तिसरी आहे HIV डिपस्टिक टेस्ट आणि चौथी आहे EIA टेस्ट. ओके, तर या ठिकाणी एड्सचे इन्फेक्शन असेल किंवा एड्स हा पुढे कशा पद्धतीत प्रवर्तित होतो, तर यामध्ये एड्स हा आईकडून गर्भधारणा, आईकडून प्रसूती किंवा स्तनपानादरम्यान यांना बाळांना प्रादुर्भाव होतो, किंवा एड्सग्रस्तांसोबत इन्फेक्शन वगैरे किंवा लैंगिक संबंध वगैरे आल्याबरोबर, आणि हा एक प्रकारे DNA ऐवजी RNA हा जनुकीय घटक वर अटॅक करतो आणि पांढऱ्या ज्या पेशी असतात पांढऱ्या पेशींमधील T4 यावरती हा अटॅक करत असतो. तर या ठिकाणी एक प्रकारे याची विलाज तर होऊ शकत नाही, परंतु या एड्सवर एक ART नावाचा उपचार किंवा ART नावाचं एक औषध आहे, या औषधाद्वारे रुग्ण हा जवळपास एक प्रकारे हा कालावधी आहे त्याचा तो जगण्याचा वाढवला जातो. आणि 2017 ते 2024 या सप्तवर्षामध्ये मिशन संपर्क नावाने आपण एक धोरणात्मक योजना आपल्या देशाने आखलेली आहे, त्यामध्ये ART थेरपी ही HIV बाधित रुग्णांना देण्यात येणार आहे, मोफत उपचार करण्यात येणार आहेत, कारण देशामध्ये 11.5 मिलियन लोक हे HIV बाधित आहेत. या ठिकाणी या सर्व लोकांना आपल्या ART केंद्रातून, म्हणजे जवळपास 536 ART केंद्र आहेत भारतामध्ये, त्यांद्वारे मोफत उपचार देण्यात येणार आहे. आणि या ठिकाणी याची जी लक्षणं आहेत या धोरणाची, ती 2030 पर्यंत गाठण्याकरिता 1990
90 आणि 90 म्हणजेच ट्रिपल 90 धोरण, त्यालाच आपण एक प्रकारे मिशन संपर्क, या धोरणात्मक कार्यक्रमाला मिशन संपर्क असं नाव दिलेलं आहे। ते 2017 ते 2024 पर्यंत चालवण्यात येणार आहे आणि त्यामध्ये महत्त्वाची तीन उद्दिष्टं आहेत, ती 90, 90 आणि 90। त्यामध्ये फर्स्ट 90 जे आहे यामध्ये एकूण HIV-पैकी 90% रुग्णांचं निदान करणे, दुसरं आहे निदान झालेल्या 90% लोकांना एक शाश्वत ART उपचार देणे, आणि तिसरं आहे ART उपचार घेणाऱ्या रुग्णांपैकी 90% रुग्णांमधील विषाणूंचा एक प्रकारे या ठिकाणी बिमोड होणार आहे। म्हणजे जागतिक एड्स दिनाबद्दल आपण 1 डिसेंबर हा आपला पर्याय क्लिक केला, परंतु याबद्दलची भरपूर इन्फॉर्मेशन आपण या ठिकाणी घेतलेली आहे। ठीक आहे, आय होप ही तुम्हाला सोपी वाटलीच असेल। पुढे 5वा क्वेश्चन आपण घेऊया, क्वेश्चन नंबर 5, राष्ट्रीय पोषण मिशनबद्दल योग्य विधान निवडा। या ठिकाणी ए विधान आहे, 2017-18 ते 2019-20 या काळामध्ये 3 टप्प्यात हे अभियान लागू करण्यात येणार आहे। ऑप्शन विधान दुसरं आहे, बालके, महिला व किशोरावस्थेतल्या मुली यांच्यातील अनुक्रमे खुरटेपणा, कुपोषण व रक्तहीनता प्रतिवर्ष 2% 2% व 3% घट करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आलेले आहे। म्हणजे या ठिकाणी आपण विचारात काय घ्यायचं आहे, तर बालके असतील तर खुरटेपणा, महिला असेल तर कुपोषण, आणि किशोरावस्थेतल्या मुली असतील तर रक्तहीनता, हे या ठिकाणी दोष लक्षात घ्यायचे आहेत। आणि त्यांच्यानुसार त्यांचं प्रमाण जर बघितलं घट घडण्याचं, तर बालके असतील तर यांच्यामधील खुरटेपणा 2% कमी करायचं आहे, महिला असेल तर यांच्यामधील कुपोषणाचं प्रमाण 2% कमी करायचं आहे, आणि किशोरावस्थेतल्या मुली असतील तर यांच्यामधलं जे रक्तहीनतेचं प्रमाण आहे ते 3% करायचं आहे कमी, म्हणजे घट करण्याचं उद्दिष्ट या अभियानामध्ये ठेवण्यात आलेलं आहे। ओके, पुढे विधान सी आहे, केंद्र व राज्य यांतील वित्तीय भागीदारी 60:40 आहे। मग या ठिकाणी केंद्र आणि राज्य असतील यांच्यामधली वित्तीय भागीदारी ही 60:40 अशी आहे, हे विधान योग्य आहे, कारण या ठिकाणी ईशान्येकडील जी राज्य आहेत यांमध्ये वित्तीय भागीदारी 90:10 आहे। विधान डी, केंद्रीय महिला व बालकल्याण मंत्रालयाअंतर्गत स्थापन करण्यात येणारी ही सर्वोच्च संस्था आहे। म्हणजे एक प्रकारे राष्ट्रीय पोषण मिशन हा जो कार्यक्रम आहे हा केंद्रीय महिला व बालकल्याण मंत्रालयाअंतर्गत स्थापन होणारा सर्वोच्च कार्यक्रम आहे। तर या ठिकाणी आपल्याला इन्फॉर्मेशन पाहिजे होती, त्यामुळे हे सर्व विधानं कशी आहेत एक प्रकारे बरोबर आहेत, त्यामुळे हे सर्व राष्ट्रीय पोषण मिशनबद्दलची एक वैशिष्ट्य आहेत। कारण या ठिकाणी एक खुरटेपणा जो आपल्या देशामध्ये आढळून येत आहे तो 38.4% तो 2022 सालापर्यंत आपल्याला 25% आणण्यासाठी प्रयत्न करण्यासाठी Mission 25 by 2022 असं संबोधण्यात आलेलं आहे त्याला। म्हणजे खुरटेपणा जो आहे हा 38.4% आढळून येत आहे, तर त्याचं जे लक्ष आहे, टार्गेट जे आहे, हे 2022 पर्यंत Mission 25 म्हणजे 25% आणण्यासाठी त्याला एक प्रकारचं नाव दिलेलं आहे, Mission 25 by 2022। ओके, आणि ही जी कार्य असतील राष्ट्रीय पोषण मिशनबद्दलची, तर त्या कार्याचा थोडक्यात आढावा जर घेतला आपण, तर कुपोषण रोखण्यासाठीच्या विविध योजनांचा किंवा योगदानांचा आराखडा या मिशनमध्ये निश्चित करणं, किंवा जलदगती सहयोग यंत्रणा उभारणं, जसं की माहिती संपर्क तंत्रज्ञानावर आधारित देखरेख यंत्रणा निर्माण करणं, किंवा पोषण संसाधन केंद्र हे स्थापन करणं, आणि माहिती तंत्रज्ञानावर आधारित उपकरणं वापरण्यासाठी अंगणवाडी कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन द्यायचं, मग बालकांची उंची मोजमाप करणे, किंवा जे आत्ता जे रजिस्टर त्या राबवत आहेत त्या रजिस्टरचा वापर थांबवायचा, आणि IT रिसोर्सेसवर उपकरणांवरती अंगणवाडी कर्मचाऱ्यांना एक प्रकारे प्रोत्साहन द्यायचं आहे या मिशनच्या कार्यक्रमाबद्दल उद्दिष्टपूर्तीसाठी। मग या ठिकाणी राज्य असतील किंवा केंद्र प्रशासन प्रदेश असतील किंवा केंद्र शासन असेल, तर हे उद्दिष्टपूर्तींसाठी त्यांना एक प्रकारे प्रोत्साहन देणार आहे। ठीक आहे, तर हा जो क्वेश्चन आहे या क्वेश्चनमध्ये सर्व विधाने जी होती ती सर्व विधाने एक प्रकारे बरोबर होती। ओके, पुढचा क्वेश्चन आपण पाहूया, क्वेश्चन नंबर 6, जगातील पहिला IT कॅम्प इन्फॉर्मेशन अँड टेक्नॉलॉजी कॅम्पस उभारणारं राज्य हे कोणतं आहे? तर या ठिकाणी तेलंगणा, केरळ, महाराष्ट्र आणि गुजरात यामध्ये जो ऑप्शन आहे तेलंगणा, या ठिकाणी जगातील पहिला IT कॅम्पस उभारणारं हे राज्य आहे।
तर 3 डिसेंबर हा जो जागतिक अपंग दिन असतो या दिवशी याची तेलंगणा सरकारने विंध्य ई इन्फो मेडिया प्रायव्हेट लिमिटेडशी करार केलेला आहे. या सरकारने जगातील जो आय टी कॅम्पस सर्वात मोठा उभा करण्यात येणार आहे तर तो तेलंगणा राज्याचा आहे आणि तेलंगणा सरकारने यासाठी विंध्य ई इन्फो मेडिया प्रायव्हेट लिमिटेडशी करार केलेला आहे. आय टी कॅम्पसमध्ये दिव्यांगासाठी रोजगार निर्मिती केली जाणार असून तेथे प्रशिक्षण केंद्र, डिलिव्हरी केंद्र आणि राहण्याच्या सुविधाही असणार आहेत. या कॅम्पमध्ये येत्या 5 वर्षात जवळपास 2,000 रोजगार निर्मिती होणे अपेक्षित आहे आणि 2017 सालासाठी जागतिक अपंग दिनाची संकल्पना सर्वांसाठी शाश्वत व संवेदनक्षम दिशेने परिवर्तन अशा स्वरूपाची आहे, म्हणजे ट्रान्सफॉर्मेशन टुवर्ड्स सस्टेनेबल अँड रेसिलियंट सोसायटी फॉर ऑल अशा पद्धतीची एक ही थीम 2017 सालच्या जागतिक अपंग दिनाची आहे. ठीक आहे, तर जगातील पहिला आय टी कॅम्पस सर्वात मोठा उभारणारं राज्य कुठलं आहे, तर तेलंगणा हे आहे. पुढचा क्वेश्चन आपण पाहूया, क्वेश्चन नंबर 7. योग्य विधान निवडा. ए विधान आहे, युनेस्कोकडून कुंभमेळ्याला मानवतेचा अमूर्त सांस्कृतिक वारसा म्हणून घोषित करण्यात आलेला आहे. कुंभमेळा हा यादीत समाविष्ट होणारा 13वा वारसा आहे, कारण यापूर्वी एक जी 12 नावं किंवा 12 ठिकाणं या युनेस्कोने मानवतेच्या अमूर्त सांस्कृतिक वारशामध्ये जोडलेली आहेत त्याच्यावर जर दृष्टिक्षेप टाकला तर कुडियाट्टम हा पहिला आहे, मुडियट्टू, पुन्हा वैदिक मंत्रोच्चार असेल, कालबेलिया हे एक आहे, पुन्हा रामलीला, संकीर्तन, रम्मन किंवा पाथेरासमधील पितळ व तांब्याच्या भांड्यावरील नक्षीकाम असेल, पुन्हा छाऊ नृत्य, लडाखमधील बौद्ध मंत्रोच्चार, योग व पुन्हा नवरोज आणि 13व्या नंबरला कुंभमेळा अशा पद्धतीची ही नावं आपण या ठिकाणी बघितलेली आहेत. तर ही नावं पुन्हा एकदा तुम्ही व्हिडिओ पॉज करून थोडंसं मागे जाऊन ही नावं पूर्ण रिवाईज करायची आहेत. ठीक आहे, तर कुंभमेळा हा यादीत समाविष्ट होणारा 13वा वारसा आहे, हे बरोबर आहे. या ठिकाणी एकाच ठिकाणी कुंभमेळा हा दर 12 वर्षांनी भरतो, मग हरिद्वार असेल, अलाहाबाद असेल, नाशिक, त्र्यंबकेश्वर, म्हणजे नाशिक त्र्यंबकेश्वर हे संयुक्त नाव दिलेलं आहे, आणि उज्जैन या 4 ठिकाणी हा कुंभमेळा भरत असतो. मग या ठिकाणी हरिद्वार हे गंगा नदीच्या किनाऱ्यावरती आहे, अलाहाबाद गंगा यमुना आणि सरस्वती नदीच्या तीरावरती असणारं शहर ठिकाण, आणि नाशिक त्र्यंबकेश्वर तर सर्वांना माहितीच आहे हे गोदावरी, आणि उज्जैन हे क्षेत्र नदी काठी आहे. म्हणजे या ठिकाणी नाशिक हे त्र्यंबकेश्वर जे आहे हा त्र्यंबकेश्वर येथेच कुंभमेळा सुरुवातीला भरत होता, परंतु 1789 मध्ये काही शैवपंथीय किंवा वैष्णवपंथीय यांच्यामध्ये जो वाद झाला त्या वादामुळे नंतर त्र्यंबकेश्वरवर कुंभमेळा हा भरवण्यात येऊ न लागल्याने तो रामकुंड येथे नाशिक शहरामध्ये स्थलांतरित करण्यात आलेला आहे. ठीक आहे, तर या ठिकाणी नाशिक त्र्यंबकेश्वर आणि उज्जैन येथील जो कुंभमेळा आहे याला सिंहस्थ कुंभमेळा असं देखील म्हटलेलं आहे. युनेस्कोची ही अमूर्त सांस्कृतिक वारसा म्हणजेच सांस्कृतिक वारशातील विविधता दर्शविणाऱ्या आणि याबाबत जागरूकता निर्माण करणाऱ्या अमूर्त सांस्कृतिक वारशाचा समावेश यामध्ये केलेला असतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अमूर्त सांस्कृतिक वारसा यादी ही मानवतेची आणि त्वरित सुरक्षेची गरज असणारी अशा 2 वर्गांकरिता विभाजित करण्यात येते. म्हणजे या ठिकाणी जर बघितलं तर युनेस्कोची अमूर्त सांस्कृतिक वारसा यामध्ये 2 गोष्टींचा समावेश होतो, त्यामध्ये सांस्कृतिक वारशातील विविधता दर्शवणाऱ्या आणि याबाबत जागरूकता निर्माण करणाऱ्या अमूर्त सांस्कृतिक वारशांचा समावेश होतो. आणि अमूर्त दुसरं जे आहे हे अमूर्त सांस्कृतिक वारसा यादी मानवतेची आणि त्वरित सुरक्षेची गरज असणारी अशा 2 वर्गांकरिता विभाजित करण्यात येते. आणि याची जी स्थापना आहे या सांस्कृतिक वारसा निवडण्याची ती 2008 पासून याची सुरुवात करण्यात आलेली आहे. तर कुंभमेळा ही जी आहे ही हिंदू धर्मीयांची एक मोठी धार्मिक यात्रा असते. या यात्रेत लाखो लोक यात्रेकरू नदीमध्ये पवित्र स्नान करण्यासाठी एकत्र येतात आणि 4 ठिकाणी म्हणजे जी नावं बघितली आपण, हरिद्वार, अलाहाबाद, नाशिक आणि उज्जैन, या 4 ठिकाणी
एका ठिकाणी दर 3 वर्षांनी, म्हणजे कुंभमेळा हा 3 3 वर्षांनी एकाच रोटेशन वाईज भरत असतो, तर या 4 पैकी एकाच ठिकाणी जर बघितलं तर कुंभमेळा साधारणतः 12 वर्षांनी भरतो, म्हणजे ऑप्शन सी देखील बरोबर आहे. आणि कुंभमेळ्याचे जे 3 प्रकार आहेत त्यामध्ये पूर्ण कुंभ म्हणजे 4 ठिकाणांवर दर 12 वर्षांनी भरतो म्हणजे पूर्ण कुंभ झालं, अर्धकुंभ म्हणजे प्रयाग आणि हरिद्वार येथे 6 वर्षांनी जे होतं ते अर्धकुंभ, आणि महाकुंभ म्हटलं की 12 कुंभमेळ्यानंतर म्हणजेच एक साधारणतः 144 वर्षानंतर हा एकदाच भरत असतो. अशा पद्धतीने कुंभमेळ्याबद्दलची थोडक्यात माहिती या हिंदू धार्मिक यात्रेबद्दलची आपण बघितली. तर यामधील विधानं एक इन्फॉर्मेशन बेसिसवर हा क्वेश्चन असल्या कारणाने ही सर्व विधानं कशी होती, बरोबर होती. पुढचा क्वेश्चन आपण बघूया, क्वेश्चन नंबर 8. तर या ठिकाणी आपण एक इन्फॉर्मेशन बेसिस आणि डिसेंबरच्या फर्स्ट वीकमधले हे टॉपिक्स या ठिकाणी कन्सिडर करत आहोत. तर असं नाही आहे की यामध्ये ABC बरोबर मग हे पर्याय द्यायची काय गरज होती, किंवा सरळ टायटल टाकून आपण एक क्वेश्चन सरळ टायटल टाकून आपण माहिती घ्यायला हवी होती, परंतु इथे एक तुमचा विचार करण्याचा किंवा एक प्रकारे ऑप्शन निवडण्याबद्दलचा जो विधानाबद्दलचा कॉन्फिडन्स आहे तो या ठिकाणी आपण थोडासा प्रॅक्टिस करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे बऱ्याच जणांनी व्हिडिओ पॉज करून देखील हे क्वेश्चन जरी सोडवले तरी खूप चांगलं होईल. या ठिकाणी क्वेश्चन नंबर 8 पाहूया आपण. क्राईम इन इंडिया 2016 जो अहवाल आहे या अहवालाबाबत विधानं लक्षात घ्यायची आहेत. त्यामध्ये ए विधान आहे 20 लाखाहून अधिक संख्या असलेल्या 19 महानगरांचा समावेश यंदा प्रथमच या अहवालात करण्यात आलेला आहे, म्हणजे ही वैशिष्ट्यपूर्ण बाब क्राईम इन इंडिया 2016 बद्दल आहे. IPC नुसार सर्वाधिक सायबर गुन्ह्यांची नोंद उत्तर प्रदेशमध्ये नोंदली गेलेली आहे, आणि देशातील सर्वाधिक सायबर गुन्ह्यांची जी नोंद आहे ती मुंबईत झालेली आहे. आणि ऑप्शन जो विधान आहे डी, यामध्ये महिलांवरील अत्याचारांच्या बाबतीत मध्य प्रदेश पहिल्या स्थानी तर दुसऱ्या व तिसऱ्या स्थानी अनुक्रमे उत्तर प्रदेश व महाराष्ट्र हे आहेत. म्हणजे जो क्राईम इन इंडिया 2016 हा अहवाल जो प्रदर्शित झालेला आहे त्यामध्ये IPC मधील सर्वाधिक गुन्हे जर बघितले तर त्याची नोंद उत्तर प्रदेशमध्ये आहे, 9.5% गुन्हे हे उत्तर प्रदेशमध्ये घडलेले आहेत. आणि त्यानंतरची मी सिक्वेल सांगतोय मी तुम्हाला, ती नोट डाऊन करायची आहे. उत्तर प्रदेश पहिल्या नंबरवर आहे, दुसरा नंबर आहे मध्य प्रदेश, आणि तिसऱ्या क्रमांकावरती महाराष्ट्र आहे. महाराष्ट्रातील जर IPC च्या सर्वाधिक गुन्ह्यांचं जर बघितलं आपण प्रकरण तर जवळपास 8.8% महाराष्ट्राचं प्रमाण आहे, त्यानंतर केरळ आहे. म्हणजे पहिले 4 जर बघितले तर त्यामध्ये उत्तर प्रदेश मध्य प्रदेश महाराष्ट्र आणि केरळ, ठीक आहे. तर शहरांमध्ये IPC अंतर्गत दिल्ली या ठिकाणी सर्वाधिक गुन्हे घडलेले आहेत, म्हणजे जवळपास 38.8% गुन्हे हे दिल्ली या ठिकाणी नोंदवले गेलेले आहेत. त्या पाठोपाठ शहरांमध्ये IPC अंतर्गत बंगळूर आहे आणि मुंबई आहे. म्हणजे पहिले 3 कुठले तर दिल्ली बंगळूर आणि मुंबई. तर या ठिकाणी क्राईम इन इंडियामध्येच वेगवेगळे अहवाल प्रदर्शित केलेले असतात. त्याचमध्ये एक लाचखोरीच्या किंवा करप्शनच्या बाबतीमध्ये जास्तीत जास्त हे जे प्रमाण आहे हे जास्तीत जास्त हे प्रमाण महाराष्ट्रामध्ये आहे. आणि कारवाई करण्यामध्ये किंवा लाचखोरीची प्रकरणं जी असतील त्यांच्यावरती कारवाई करण्याच्या प्रकरणांमध्ये मध्य प्रदेश हे राज्य या ठिकाणी आघाडीवर आहे. म्हणजे जो क्राईम इन इंडिया 2016 अहवाल होता त्या अहवालामध्ये वैशिष्ट्यपूर्ण नवीन एक गोष्ट यामध्ये ॲड करण्यात आलेली आहे, ती सेंटेन्स एमध्ये आपण घेतलेली आहे. 20 लाखाहून अधिक संख्या असलेल्या 19 महानगरांचा समावेश यंदा प्रथमच या अहवालामध्ये करण्यात आलेला आहे. म्हणजे या ठिकाणी ऑप्शन सी म्हणजे सर्व योग्य हे आपलं उत्तर असणार आहे. पुढचं नेक्स्ट क्वेश्चन पाहूया आपण, क्वेश्चन नंबर 9. हॅशटॅग मी टू हे कशाशी संबंधित आहे. वन लाईन क्वेश्चन आहे परंतु खूप महत्त्वाचा आहे. तर यामध्ये ABCD ऑप्शन्समध्ये ए ऑप्शन आहे लैंगिक अत्याचाराविरोधात सुरू झालेली ऑनलाईन मोहीम, बी आहे लैंगिक शोषणाविरोधात मासिकांमार्फत जागरण मोहीम, सी आहे मदत मिळविण्याकरता प्रत्येकाने या मोहिमेस भेट देणे अनिवार्य अशी मोहीम ज्यांना मदत हवी आहे त्यांनी, आणि डी नंबर आहे चित्रपटातील काही वाद या पोर्टलवर सोडवण्यासाठीची ही एक मोहीम आहे. म्हणजे या 4 ऑप्शनमध्ये जर बघितलं आपण तर हॅशटॅग मी टू याच्यावरती कुठल्याही प्रकारचं आपण एक प्रकारे टोला लावू शकत नाही आहेत. जर माहीत असेल तर असे प्रश्न आपण सोडवण्यात अर्थ असतो,
कारण यामध्ये फॅक्ट वेगळी असते, नाव वेगळं असतं, एक हे इंडिकेशन दुसऱ्याच गोष्टींकडे जात असतं. म्हणजे हॅशटॅग टू मी हे एक प्रकार, हॅशटॅग मी टू हे लैंगिक अत्याचाराविरोधात सुरू असलेल्या ऑनलाईन मोहीम आहे. म्हणजे ऑप्शन ए हे आपलं आन्सर आहे. तर याबद्दलची थोडी माहिती बघूया आपण. जो लैंगिक अत्याचाराविरोधात सुरू करण्यात आलेल्या हॅशटॅग टू मी या ऑनलाईन मोहिमेवर पुढाकार घेतलेल्या व्यक्तींना टाईम मासिकाचा 2017 सालासाठीचा पर्सन ऑफ द इयर हा पुरस्कार जाहीर झालेला आहे. ठीक आहे. आणि पर्सन ऑफ द इयर हा पुरस्कार कोणाला दिला जातो, किंवा याची स्थापना जी आहे ही 1927 साली झालेली आहे. वर्षभरातील घडामोडींवर सर्वाधिक परिणाम करणाऱ्या ज्या व्यक्ती असतील किंवा ज्या बातम्या असतील त्यांना या टाईम मासिकांकडून पर्सन ऑफ द इयर हा पुरस्कार दिला जातो. ओके. तर टाईम मासिकाने द सायलेन्स ब्रेकर्स असं या व्यक्तींना संबोधलेलं आहे, आणि या व्यक्तींना एक टाईम ऑफ द इयर हा पुरस्कार 2017 साठीचा देण्यात आलेला आहे. मग हॉलिवूडमधील जे निर्माते असतील त्यांनाच आपण दिग्दर्शक म्हणतो. हार्वे वाइनस्टीन यांचं एक लैंगिक अत्याचाराचं जे प्रकरण उजेडात आलेलं होतं त्यानंतर ही मोहीम सुरुवात झालेली आहे. अभिनेत्री ॲशले जूड हिने सर्वप्रथम वाइनस्टीन यांच्या विरोधात आवाज उचलला होता, आणि या अभियानातून लैंगिक अत्याचाराचा सामना कराव्या लागलेल्या अनेकांनी जाहीरपणे त्यांच्या भावना ज्या आहेत या ठिकाणी व्यक्त केलेल्या आहेत, आणि जगभरातून त्यांना मोठा प्रतिसाद देखील यामध्ये मिळालेला आहे. मग या ठिकाणी थोडक्यात बघितलं तर ही मी टू जी संकल्पना आहे, ही मी टू ची संकल्पना एक टॅराना बर्क यांनी 2006 मध्ये वापरली होती. टॅराना बर्क असं त्यांचं नाव आहे. 2006 मध्ये ती वापरलेली होती, आणि लैंगिक अत्याचाराच्या पीडितांना बळ देण्यासाठी एक प्रकारे या संज्ञेचा वापर केला होता. तर 15 ऑगस्ट रोजीच्या आव्हानाला मोठा प्रतिसाद या ठिकाणी या हॅशटॅग मी टूला मिळालेला होता, आणि लैंगिक अत्याचाराविरोधात एक सुरू असलेली ही ऑनलाईन मोहीम ही हॅशटॅग मी टूशी संबंधित आहे. ओके. आय होप तुमच्याही लक्षात आलंच असेल. आणि पुढचा क्वेश्चन आपण बघूया, क्वेश्चन नंबर 10. या ठिकाणी व्यास सन्मान पुरस्काराबद्दल योग्य विधाने आपल्याला लक्षात घ्यायची आहेत. तर या ठिकाणी जे सेंटेन्स आहे आपलं एमध्ये, हिंदी लेखिका ममता कालिया यांना 2017चा व्यास सन्मान मिळालेला आहे. बी सेंटेन्स, त्यांच्या दुःखम सुखम या कादंबरीसाठी त्यांना हा पुरस्कार मिळालेला आहे. सी विधान आहे, पुरस्कार स्वरूपात 3.5 लाख रुपये आणि स्मृतिचिन्ह व प्रशस्तीपत्र यांना देण्यात आलेलं आहे. आणि ऑप्शन डी आहे, के बिर्ला फाउंडेशनकडून 1991 पासून हा पुरस्कार देण्यात येतो. तर हा जो पुरस्कार आहे हा के बिर्ला फाउंडेशनकडून देण्यात येतो हे देखील बरोबर आहे. 1991 पासून देण्यात येतो. 3.5 लाख रुपये स्मृतिचिन्ह व प्रशस्तीपत्र आहे. पूर्वी 2.5 लाख रुपये होतं, आता 3.5 लाख रुपये झालेलं आहे. आणि दुःखम सुखम या कादंबरीसाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. आणि हिंदी लेखिका ममता कालिया यांना 2017चा व्यास सन्मान मिळालेला आहे. तो कादंबरी कुठली? दुःखम सुखम. ठीक आहे. तर ममता कालिया या, जसं फोटोमध्ये आपण बघत आहोत, ममता कालिया या यांचा जो जन्म आहे हा वृंदावन येथील UP मध्ये झालेला असून 2 नोव्हेंबर 1940ला यांचा जन्म झालेला आहे. आणि वडील विद्याभूषण अग्रवाल हे देखील एक प्रकारे हिंदी साहित्यिक मानले जातात. आणि त्यांच्या ज्या कादंबरी आहेत त्यामध्ये ज्या कथा गाजलेल्या आहेत त्यामध्ये मुखोटा असेल, मेला किंवा रोशनी की मार, कुठल्या कुठल्या? मेला, मुखोटा आणि रोशनी की मार या कथा ज्या होत्या त्या कथा गाजलेल्या होत्या. आणि या कथेमधून त्यांनी एक प्रकारे महिलांची मानसिकता एका विशिष्ट काळानुसार कशा पद्धतीने बदलत गेलेली आहे, आणि त्यांचे ते प्रश्न जे असतील ते त्या प्रश्नांवरती केंद्रित करून किंवा लक्ष घेऊन एक वेगळ्याच स्वरूपामध्ये या कथा यांनी लिहिलेल्या आहेत. दरवर्षी या ठिकाणी KK फाउंडेशनकडून हा पुरस्कार दिला जातो. आणि उल्लेखनीय विचार म्हणजेच 10 वर्षातील उल्लेखनीय विचार या पुरस्कारासाठी विचारात घेतले जातात त्या साहित्यिकाचे, आणि त्या स्वरूपातून हिंदी लेखिका ममता कालिया यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आलेला आहे. ठीक आहे. तर या ठिकाणी ही चारही विधानं कशी आहेत? योग्य आहेत. त्यामुळे क्वेश्चन नंबर 10चं आन्सर जे आहे आपलं हे ऑप्शन C म्हणजे सर्व योग्य आहेत. ओके. क्वेश्चन नंबर 11, व्यक्ती ओळखायची आहे. ठीक आहे. बरेच प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये अशा स्वरूपाचे येतात, त्यांची एक प्रकारे वैशिष्ट्ये सांगितली जातात आणि त्यावरून आपल्याला
ते व्यक्ती शोधावे लागतात. ऑप्शन सॉरी यामध्ये विधानं जे आहेत ती विधानांचा विचार करून आपण पर्यायामध्ये जे नावं दिलेली आहेत ते फाइंड आउट करूया. त्यांचं 4 डिसेंबर 2017 रोजी मुंबई येथे वयाच्या 80व्या वर्षी प्रदीर्घ आजाराने निधन झालं. म्हणजे या ठिकाणी निधन ज्या वार्ता असतात किंवा निधनच्या ज्या करंट न्यूज असतात त्यांच्याबद्दलचा हा क्वेश्चन आपण या ठिकाणी घेतलेला आहे. यामध्ये बालकलाकार म्हणून त्यांनी वयाच्या 10व्या वर्षापासून आग, संग्राम आणि आवारा यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केलेलं आहे. 1961 मध्ये नायकाच्या स्वरूपात त्यांनी धर्मपुत्र या चित्रपटामध्ये सर्वात प्रथम कार्य केलं आणि पद्मविभूषण व 2015 सालचा जो दादासाहेब पुरस्कार आहे, दादासाहेब फाळके पुरस्कार, हा त्यांना मिळालेला आहे. म्हणजे असे व्यक्ती ओळखायचे आहेत. जर आपण चालू घडामोडीमध्ये जर आपण नेहमी अपडेट असू तर आपल्याला ह्या क्वेश्चन्सचा नेहमी फायदा होतो. आणि साधारणतः एक प्रकारे कुठलंही ऑप्शन ए बी सी डी मधलं जे वैशिष्ट्यपूर्ण सेंटेन्स आहे हे कुठलं जरी एक आपल्या लक्षात असेल तर आपण अशा पद्धतीचे क्वेश्चन हे सोडवायला काही हरकत नाही. ठीक आहे, तर या ठिकाणी 4 डिसेंबर 2017 रोजी मुंबई येथे वयाच्या 80व्या वर्षी प्रदीर्घ आजारानं निधन कोणाचं झालेलं आहे, तर ऑप्शन बी हे आहे, शशी कपूर यांचं निधन झालेलं आहे. ओके, तर यांचा जन्म जो होता हा जन्म 18 मार्च 1938 मध्ये कोलकाता येथे बलबीरराज कपूर या नावाने झालेला होता. आणि त्यांनी एक प्रकारे अभिनय क्षेत्रामध्ये पदार्पण करण्याचं जे काम होतं हे पृथ्वी थिएटर, म्हणजे पृथ्वी थिएटरचं जे नाटक होतं शकुंतला, यामध्ये सर्वप्रथम पदार्पण अभिनयाच्या बाबतीत केलेलं आहे. मग या ठिकाणी 1940 पासून त्यांनी बालकलाकार म्हणून वयाच्या 10व्याच म्हणजे 1940 पासून त्यांनी हे कार्य सुरू केलेलं आहे. त्यात आग असेल 1948 साली, संग्राम आहे 1950 साली, किंवा आवारा 1951 साली, हे चित्रपट त्यांचे विशेष त्यावेळी गाजलेले होते. तर यांनी भरपूर असं फिल्म इंडस्ट्रीसाठी योगदान किंवा मनोरंजनासाठी भरपूर असं काही योगदान केलेलं आहे. त्यामध्ये 116 सिनेमे त्यांनी केलेले आहेत, त्यामध्ये 61 मुख्य भूमिकेचे सिनेमे आहेत आणि 12 इंग्रजी सिनेमे आहेत. तर ही इन्फॉर्मेशन आपल्याला परीक्षेत काही विचारली जाणार नाही, परंतु एक थोडं सेंटेन्स त्यांच्याबद्दल आपण माहितीसाठी घेतलेलं आहे. त्यांचं जे आत्मचरित्र आहे हे आत्मचरित्र असीम छाबरा यांनी लिहिलेलं आहे आणि त्याचं नाव आहे आत्मचरित्राचं, शशी कपूर द हाऊस होल्डर द स्टार, आणि हे 2016 मध्ये प्रकाशित झालेलं होतं. कुठलं होतं ते? शशी कपूर द हाऊस होल्डर द स्टार. आणि हे कोणी लिहिलेलं होतं? असीम छाबरा यांनी लिहिलेलं होतं. हा प्रश्न काही विचारला जाणार नाही, कारण नावातच शशी कपूर आहे त्या आत्मचरित्राच्या, त्यामुळे हे प्रश्न आपल्याला विचारला जाणार नाही. परंतु असीम छाबरा हे लिखित आहे हे लक्षात आपण ठेवायचं आहे आणि 2016 मध्ये हे पब्लिश झालेलं आहे. ठीक आहे, तर या ठिकाणी इंग्लिश अभिनेत्री जेनिफर केंडाल यांच्यासोबत 1956 मध्ये शशी कपूर यांनी विवाह केलेला होता. तर पुढे यांचे जे काही महत्त्वपूर्ण भूमिकांचे जे सिनेमे आहेत त्यामध्ये जब जब फूल खिले असेल किंवा कन्यादान असेल, तसेच आगले लग जा किंवा शर्मिली, रोटी कपडा और मकान किंवा दीवार, चोर मचाए शोर, कभी कभी फकीरा यांसारख्या सुपरहिट सिनेमांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका शशी कपूर यांनी निभावलेली आहे. आणि यांचा 1998 मध्ये जिना व साइड स्ट्रीट्स हे शेवटचे चित्रपट प्रदर्शित झालेले आहेत. तर पद्मभूषण जो पुरस्कार आहे शशी कपूर यांना 2011 साली देण्यात आलेला आहे आणि 2015 सालचा दादासाहेब फाळके पुरस्कार देखील देण्यात आलेला आहे. तर फिल्मफेअर जीवनगौरव जो पुरस्कार आहे तो जीवनगौरव पुरस्कार फिल्मफेअरचा तो देखील 2010 मध्ये शशी कपूर यांना मिळालेला आहे. आणि 1979 सालामध्ये एक राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार देखील त्यांना मिळालेला आहे. मग या ठिकाणी आपण जर बघितलं तर राष्ट्रीय पुरस्कार किंवा फिल्मफेअर जीवनगौरव पुरस्कार, 2011चा पद्मभूषण आणि 2015 साली दादासाहेब फाळके पुरस्कार, हे पुरस्कार देखील यांना मिळालेले आहेत. तर शेवटचा जो चित्रपट होता त्यांचा तो जिना व साइड स्ट्रीट्स 1998 मध्ये. ठीक आहे, तर अशा पद्धतीने एक शशी कपूरबद्दल आपण थोडीशी माहिती बघितलेली आहे. तर इथे एक नवीन
पॅटर्न जो परीक्षेमध्ये आलेला असतो, विधानांवरून एक कॅरेक्टर दिलेलं असतं किंवा थोड्याफार प्रमाणात त्या व्यक्तींची कौशल्य किंवा गुण दिलेली असतात, आणि त्यावरून आपण ती कार्य दिलेली असतात, त्यावरून ती व्यक्ती आपल्याला ओळखायची असते. तर अशा पद्धतीने हा क्वेश्चन या ठिकाणी आपण घेतलेला आहे. या ठिकाणी तुम्हाला याचा बराच फायदा झालेला देखील असेल. पुढचं क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 12. योग्य विधाने आपण ओळखायची आहेत. त्यामध्ये अ विधान आहे, राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यांचा यथोचित गौरव करण्यासाठी दिल्लीमध्ये आंतरराष्ट्रीय केंद्राचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे. आणि ब विधान आहे, हे पहिले वहिले स्मारक ल मेरिडियन या पंचतारांकित हॉटेलच्या शेजारी 15 जनपद या पत्त्यावर 3.2 एकर क्षेत्रामध्ये होणार आहे. या ठिकाणी दोन्हीही विधानं हे योग्य आहेत, कारण या ठिकाणी हा जो निर्णय आहे, हा निर्णय सुरुवातीस 1990-91 मध्ये लुटेन्स दिल्लीमधील जनपथ मार्गावर केंद्र उभारण्याचा निर्णय घेण्यात आलेला होता, आणि तत्कालीन पंतप्रधान त्यावेळेस पी.व्ही. नरसिंह राव होते. 2012 मध्ये नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली या प्रकल्पाचा किंवा या स्मारकाच्या किंवा या केंद्राच्या प्रकल्पाचा मास्टर प्लॅन तयार झालेला होता, आणि 20 एप्रिल 2015 रोजी नरेंद्र मोदींनी या ठिकाणी भूमिपूजन केलं आणि या प्रकल्पाचं एक प्रकारे काम सुरू केलं. मग 7 डिसेंबर 2017 रोजी नरेंद्र मोदींनी या ठिकाणचं उद्घाटन केलं. या केंद्रात दलित, आदिवासी आणि अन्य मागासवर्गीय महिला आणि अल्पसंख्याक आदीच्या सामाजिक व आर्थिक विकासाचे केंद्र बनविण्याचा सरकारचा विचार आहे. तसेच या केंद्राला सेंटर ऑफ एक्सिलन्सचा दर्जा देण्याची शक्यता देखील दर्शवण्यात आलेली आहे. मग सामाजिक विषयांसाठी हे केंद्र जे आहे, हे एक प्रकारे थिंक टँक म्हणून काम करणार आहे, आणि या केंद्रात किंवा या केंद्राच्या परिसरामध्ये एक जवळपास 10,000 पुस्तकांचं ग्रंथालय आणि 2 लाख पुस्तकांची ई लायब्ररी, तसेच निरनिराळी मासिकं, जनरल्स म्हणजे जगातील जी काही मासिकं असतील ती मासिकं, जनरल्स या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. म्हणजे हे एक प्रकारे पूर्णपणे एक जो सामाजिक आणि आर्थिक विकासाचं केंद्र म्हणून या ठिकाणी बनण्याचा प्रयत्न सरकार किंवा सरकारचा आहे, बनवण्याचा प्रयत्न सरकारचा आहे, त्यामुळे याला एक प्रकारे सेंटर ऑफ एक्सलन्सचा दर्जा देण्याची शक्यता देखील दर्शवण्यात आलेली आहे. आणि या सभागृहामध्ये जवळपास 700 सिटिंग अरेंजमेंटचं एक सभागृह आणि 2 छोटेखानी सभागृह या ठिकाणी बनवण्यात येणार देखील आहेत. ठीक आहे, तर या ठिकाणी जो क्वेश्चन आपण बघितलेला आहे तो इम्पॉर्टंट होता, त्यामध्ये दोन्हीही विधानं कशी आहेत, योग्य आहेत. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया आपण, क्वेश्चन नंबर 13. सूर्याचा अभ्यास करण्यासाठी भारताचे पहिले समर्पित वैज्ञानिक अभियान जे आहे ते इस्रोने 2019-20 मध्ये प्रक्षेपित करण्याचं सांगितलेलं आहे, आणि ती मोहीम कोणती आहे. ठीक आहे, तर यामध्ये ऑप्शन घेतलेले आहेत DNX-17, IMM-SREX-2017, आदित्या L1 आणि ऑप्शन डी आहे यापैकी नाही. सर्वांना हा क्वेश्चन खूप सोपा वाटला असेल, कारण बऱ्याच जणांना माहिती आहे की आदित्य हे नाव या सूर्य अभ्यासासाठी यापूर्वी घेतलेलं देखील आहे आपण. परंतु या ठिकाणी थोडक्यात आपण थोडी माहिती बघूया. जे DNX-17 जे आहे, हे अंदमान निकोबार बेटाच्या संरक्षणासाठी एक प्रकारे घेण्यात आलेला लष्करी सराव आहे. सामरिकदृष्ट्या एक त्या गोष्टीचं संरक्षण करण्यासाठी, म्हणजे समुद्राच्या क्षेत्रामधील जी बेटं असतात या बेटांचं संरक्षण करण्यासाठी भारताच्या तिन्ही दलांनी एक प्रकारे एकत्र येऊन समन्वय साधून जे संरक्षण किंवा सराव आहे या ठिकाणी तो पार पाडलेला आहे, आणि त्याला नाव दिलेलं आहे DNX-17. ओके, जो दुसरा ऑप्शन आहे IMM-SREX-2017, या आय फॉर इंटरनॅशनल, एम फॉर मल्टी लॅटरल, एम फॉर मेरीटाईम सर्च अँड रेस्क्यू एक्सरसाइज, म्हणजे इंटरनॅशनल, मल्टी लॅटरल, मेरीटाईम सर्च अँड रेस्क्यू एक्सरसाइज, म्हणजेच IMM-SREX-2017. हा कार्यक्रम देखील पार पडला, आणि हा कार्यक्रम पार पडण्यामागे महत्त्वपूर्ण भूमिका जी आहे ही हिंदी महासागर नाविक परिसंवादाची आहे. तर हिंदी महासागर नाविक परिसंवादाने हा कार्यक्रम घडवून आणलेला आहे. 2008 पासून हा कार्यक्रम नियमितपणे पार पडतो, आणि हिंदी महासागराच्या किनाऱ्यावरील जे देश आहेत
या देशांचा एक प्रकारे हे प्रादेशिक व्यासपीठ आहे आणि आंतरराष्ट्रीय बहुपक्षीय सागरी शोध व बचाव सराव या ठिकाणी पार पडत असतो. तो एक प्रकारे इंडियन ओशियन नेव्हल सिम्पोसियम IONS यांच्या अखत्यारीत पार पडत असतो. तर जो सूर्याचा अभ्यास आहे त्या तो करण्यासाठी एक इस्रो हे 2019-20 मध्ये कुठले यान प्रक्षेपित करणार आहे, तर आदित्य L1 हे यान प्रक्षेपित करणार आहे. आता L1 म्हणजे काय, तर L म्हणजे जे आहे हे लँग रेजियन पॉईंट्स जो आहे, तो लँग रेजियन पॉईंट्स म्हणजे काय, तर साधारणतः पृथ्वी आणि सूर्य यांच्यामधील जो सेंटरचा पॉईंट आहे, जो दरम्यानचा बिंदू आहे, त्या पॉईंटला एक प्रकारे लॅग रेजियन पॉईंट्स असं म्हटलेलं आहे. त्यावरून L असं लक्षात घ्यायचं आहे आपण. आणि 400 किलो वजनाचा हा आदित्य L1 उपग्रह एक प्रकारे इस्रो हा वेगवेगळ्या संस्थेंबरोबर पार पडणार आहे. तर मुंबईमधील टाटा इन्स्टिट्यूट ऑफ ॲस्ट्रोफिजिक्स असेल किंवा पुण्यामधील इंटर युनिव्हर्सिटी सेंटर फॉर ॲस्ट्रॉनॉमी अँड ॲस्ट्रोफिजिक्स ही एक संस्था आहे, आणि बंगळुरूस्थित एक इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ॲस्ट्रोफिजिक्स ही एक संस्था आहे. म्हणजे मुंबई पुणे आणि बंगळुरूस्थित ज्या या संस्था आहेत त्या संस्था इस्रोबरोबर संयुक्त प्रकारे या आदित्य L1 साठी काम करणार आहेत. ठीक आहे. तर पोलार सॅटेलाईट लॉन्च व्हेकल XL याच्या प्रक्षेपकाच्या साह्याने, म्हणजे पोलार P फॉर पोलार, S फॉर सोल सॅटेलाईट, L फॉर लॉन्च आणि V फॉर व्हेकल, म्हणजे पोलार सॅटेलाईट लॉन्च व्हेकल PSLV XL या प्रक्षेपकाच्या साह्याने हा उपग्रह अंतरिक्ष यानामध्ये सोडण्यात येणार आहे. आणि यापासून निश्चितच आपल्याला माहीत आहे की याचा सूर्याचा अभ्यास आपल्याला करता येणार आहे, आणि त्यामुळे एक प्रकारे अवकाशातून सूर्याच्या चुंबकीय क्षेत्रांचा म्हणजे चुंबकीय क्षेत्रांच्या प्रतिमा आपल्याला या ठिकाणी मिळवता येणार आहेत. जसं की आपण आकृतीमध्ये पाहत आहोत तशा स्वरूपाचं एक प्रकारे आपण कल्पना करून चित्र टाकलेलं आहे. आणि आदित्य L1 यामधील L जे आहे हे लँग रेजियन पॉईंट्स असं आपण लक्षात ठेवायचं आहे. इस्रो हे 2019 आणि 20 मध्ये हे प्रक्षेपित करणार आहे याची घोषणा त्यांनी केलेली देखील आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 14. महाराष्ट्रातील 5 राष्ट्रीय दिव्यांगजन पुरस्काराबद्दलची योग्य विधानं निवडायची आहेत. मग या ठिकाणी आपण प्रश्न जो आहे हा लक्षात घ्यायचा आहे. महाराष्ट्रामध्ये 5 पुरस्कार देण्यात आलेले आहेत, राष्ट्रीय दिव्यांगजन पुरस्कार, तर त्याबाबत योग्य विधान जे आहे हे आपल्याला निवडायचं आहे. तर महाराष्ट्रातील 5 पुरस्कार जे आहेत त्यातील 2 ह्या व्यक्ती आहेत आणि 3 संस्था आहेत. तर तो 3 डिसेंबर 2017 या अपंग दिनानिमित्त राष्ट्रपतींच्या हस्ते प्रदान केलेला आहे. त्यामध्ये एक व्यक्ती आहे, त्या व्यक्तीचं नाव आहे गौरी गाडगीळ, आणि दुसरं व्यक्ती आहे, त्या व्यक्तीचं नाव आहे प्रणव बिडवे. ओके, तर या ठिकाणी या 2 व्यक्ती आपल्याला फोटोमध्ये दिसतच आहेत, परंतु एक व्यक्ती जी आहे ती त्या पोस्टरवरती येल्लो हे नाव दिल्यात आलेलं आहे. म्हणजे गौरी गाडगीळ या येल्लो चित्रपटातील कार्यकर्ता त्यांना एक प्रकारे हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. 2014 मध्ये हा जो चित्रपट होता येल्लो, या चित्रपटामध्ये गौरीची जिद्द व तो तिचा प्रवास यावरती हा चित्रपट 2014 मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेला होता. आणि या कार्याबद्दलच गौरी गाडगीळला राष्ट्रीय दिव्यांग पुरस्कार देण्यात आलेला आहे. तसेच प्रणव बुर्डे, म्हणजे मुंबईतील जो प्रणव बुर्डे आहे, एक मानसिक दुर्बलता व मानसिक स्थूलता या क्षेत्रामध्ये उत्कृष्ट कामाबद्दल मुंबईतील प्रणव बुर्डे यांना देखील हा पुरस्कार मिळालेला आहे. आणि ज्या 3 संस्था आहेत त्यामध्ये द जळगाव पीपल कोऑपरेटिव्ह बँकेला दिव्यांगांना संकेतस्थळ सुलभता निर्माण करण्यासाठी द जळगाव पीपल कोऑपरेटिव्ह बँकेला एक पुरस्कार देण्यात आलेला आहे. तसेच दुसरी संस्था म्हटलं तर नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड इंडिया, नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड इंडिया या संस्थेला देखील एक ब्रेल प्रेससाठीच्या पुरस्कारासाठी या ठिकाणी सन्मानित करण्यात आलेलं आहे. नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड इंडिया ही वरळी या ठिकाणी आहे. आणि तिसरी जी संस्था आहे ती ETC एज्युकेशन, या ETC एज्युकेशनला उत्कृष्ट संस्थेसाठीचा पुरस्कार या दिव्यांग पुरस्कारांतर्गत देण्यात आलेला आहे. तर हे राष्ट्रीय पुरस्कार होते. हे राष्ट्रीय पुरस्कार 5 जणांना किंवा 5 संस्थांना एकत्रित करून दिलेले आहेत. त्यामध्ये 2 व्यक्ती आहेत आणि 3 संस्था आहेत,
3 डिसेंबर हा जागतिक अपंग दिन आहे, त्या दिवशी या पुरस्कारांची जी वाटप आहे, हे पुरस्कारांचं वाटप राष्ट्रपतींच्या हस्ते याचं वितरण करण्यात आलं. प्रतिवर्षी हे जे पुरस्कार आहेत हे दिव्यांग सक्षमीकरण विभागामार्फत हे पुरस्कार दिले जाते. आणि या ठिकाणी ज्या श्रेण्या आहेत ह्या अशा पद्धतीच्या जवळपास 14 प्रकारच्या संस्था असतील, त्या 14 प्रकारच्या संस्थांमधून दिव्यांगासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या किंवा उत्कृष्ट कर्मचारी असतील संस्थेतील, किंवा दिव्यांगासाठी कार्यरत असणाऱ्या संशोधन संस्था असतील, म्हणजे कार्य करणाऱ्या संस्था किंवा कर्मचारी तसेच संशोधन संस्था देखील या पुरस्कारासाठी पात्र ठरू शकतात. तर या ठिकाणी आपण गौरी गाडगीळला राष्ट्रीय दिव्यांग पुरस्कार जो मिळालेला आहे तो एक प्रकारे येल्लो चित्रपट फेम गौरी गाडगीळ यांची निवड या ठिकाणी झालेली आहे. म्हणजे आपण लक्षात ठेवायचं आहे दुसरी एक गोष्ट, जो गौरी गाडगीळ हिला येलो चित्रपटातील कार्याकरिता हा पुरस्कार मिळालेला आहे. तर 2 गोष्टी या ठिकाणी ज्या दिलेल्या आहेत आणि ब विधानामध्ये, या दोन्हीही गोष्टी बरोबर आहेत, त्यामुळे ए व बी हे जे विधान आहे हे योग्य आहेत. ऑप्शन ए हे आपलं आन्सर आहे. क्वेश्चन नंबर 15 आपण पाहूया आता. यामध्ये क्वेश्चन नंबर 15 मध्ये अयोग्य जोडी आपल्याला ओळखायची आहे. अयोग्य जोडी ओळखणे म्हणजे काय? तर सौरभ गांगुली यांसाठी जे दिलेलं आहे हे आसाम असं दिलेलं आहे. तर या ठिकाणी आसाम विद्यापीठातर्फे सौरभ गांगुली यांना एक डॉक्टरेट पदवी प्रदान करण्यात आलेली होती. तर मग महेंद्रसिंग धोनी यांना मॉन्टफर्ड विद्यापीठ जे आहे या मॉन्टफर्ड विद्यापीठातून उपाधी देण्यात आलेली आहे डॉक्टरेटची. आणि जो युवराज सिंग आहे हा नुकताच ग्वाल्हेर येथील ITM विद्यापीठाच्या वतीनं मानद डॉक्टरेट पदवी यांना देऊन सन्मानित करण्यात आलेलं आहे. आणि राहुल द्रविड जे आहेत, हे राहुल द्रविड यांना भारताचा माजी क्रिकेटर म्हणून ओळखलं जातं आता, राहुल द्रविड यांना बंगळुरू विद्यापीठाकडून डॉक्टरेट उपाधी देऊ केलेली आहे. परंतु डॉक्टरेट उपाधी स्वीकारण्यास त्यांनी नकार दिलेला आहे. कारण त्यांनी सांगितलं होतं की ही उपाधी मिळवण्यासाठी मी कोणतीही अशी भरीव कामगिरी या क्षेत्रामध्ये केलेली नाही, त्याऐवजी खेळाच्या क्षेत्रामध्ये मला संशोधन करायचं आहे आणि ते संशोधन ज्यावेळेस चांगल्या पद्धतीने मी प्रयत्न करून पूर्ण करेल त्यावेळी ही डॉक्टरेट मिळवण्याच्या मी एक प्रकारे लायक होईल, अशा पद्धतीने त्याने ते स्टेटमेंट त्यावेळेस वापरून हा पुरस्कार जो होता, सॉरी डॉक्टरेट पदवी जी होती ही नाकारलेली होती, म्हणजे स्वीकारण्यास नकार दिलेला होता. ओके, तर या ठिकाणी भरपूर इन्फॉर्मेशन आपण या ठिकाणी पाहिलेली आहे. तर आजच्या लेक्चर्समध्ये करंट अफेअर्समध्ये 2 क्वेश्चन मी तुमच्यासाठी आणलेले आहेत, तर ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करायचे आहे. ठीक आहे, तर मी फक्त तुम्हाला नाव सांगणार आहे, त्यावर तुम्हाला जे पॉईंट्स त्यावर तयार करता येतील असे 2 पॉईंट्स किंवा 3 पॉईंट्स किंवा 4 पॉईंट्स हे तुम्ही टाकायचे आहेत. एव्हाना तुम्ही एक जरी पॉईंट टाकला तरी खूप आहे, कारण तुम्ही ते बघणार आहात आणि त्याचा तुम्हाला फायदा हा होणारच आहे. ओके, तर हंगर हे काय आहे? हंगर जो माहितीपट आहे तो माहितीपट किंवा त्या माहितीपटाचं दिग्दर्शन कोणी केलेलं आहे ते नाव आपल्याला टाकायचं आहे. आणि या माहितीपटाबद्दल एक थोडक्यात एक सेंटेन्स तुम्हाला द्यायचा आहे. ठीक आहे, तर यामध्ये कुठली फॅक्ट या माहितीपटामध्ये आहे आणि त्याचं दिग्दर्शन कोणी केलेलं आहे, म्हणजे हे एकच क्वेश्चन आहे परंतु 2 सेंटेन्समध्ये तुम्हाला याचं आन्सर द्यायचं आहे. आणि दुसरा क्वेश्चन जो आहे तो आहे, पर्यावरण दूत म्हणून संयुक्त राष्ट्रसंघामध्ये कोणाची निवड करण्यात आलेली आहे आणि यापूर्वी आपल्या भारतातील कोणाची ब्रँड अँबॅसेडर म्हणून एक प्रकारे निवड, कुठल्या अभिनेत्रीची निवड कोणत्या क्षेत्रासाठी ही झालेली आहे हे तुम्ही नावं टाकायची आहेत. ठीक आहे, जसं की हॉलिवूड अभिनेत्री आहेत या UNच्या पर्यावरण दूत म्हणून राहिलेल्या आहेत, त्यामध्ये केट ब्लॅचेट आहे, एनी हॅथवे आहे, अँजेलिना जोली आहे, तसंच कॅटी पेरी आहे किंवा एमा वॉटसन आहे. ठीक आहे, तर अशा पद्धतीने संयुक्त राष्ट्रामध्ये पर्यावरण दूत म्हणून कोणाची निवड झालेली आहे, ते आपल्या भारतातील ॲक्टर आहे, तिचं नाव काय आहे आणि अशा भारतामधील यापूर्वीच्या किती अभिनेत्री आहेत त्यांना UNसोबत काम करण्यासाठी निवडलेलं आहे. ओके, तर अशा पद्धतीने आपण 15 क्वेश्चन्स हे कव्हर केलेले आहेत. तर या ठिकाणी जे क्वेश्चन आपण बघितलेले आहेत, आय होप तुम्हाला थोडंसं ते बोरिंग वाटलं असेल, कारण हे खूप मोठं लेक्चर झालेलं आहे. परंतु चालू घडामोडीच्या तासिकेमध्ये किंवा लेक्चर्समध्ये
हे डिसेंबरमधील फर्स्ट पार्ट आहे असं म्हणायला काही हरकत नाही. यामधील जो पार्ट सेकंड आहे तो आपण पुढे पाहणारच आहोत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र आणि धन्यवाद.